शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन आमदार सध्या एसीबीच्या रडारवर आहेत. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठोपाठ आता राजापूरचे आमदार आणि ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांचीही एसीबी मार्फत चौकशी होणार आहे. येत्या 5 डिसेंबरला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैभव नाईकांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांच्याबाबत सत्तारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची दखल राज्यपालांनी घेतली. सर्वपक्षीय महिला लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनाची दखल राज्यपालांनी घेतली. तसंच महिला लोकप्रतिनिधींचं निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. राज्यभरात गोवरचा फैलाव झालाय. गोवरच्या उद्रेकाची ताजी स्थिती पाहण्यासाठी राज्याच्या टास्कफोर्सची सोमवारी बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत खासगी वैद्यकीय यंत्रणांचाही सहभाग असेल. गोवरचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेले जिल्हे, कुपोषण अधिक असलेले भाग, लस वंचित बाल. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. या प्रमुख मुद्द्यांचा विचार करून ऍक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. मुंबईत गोवर बाधितांची संख्या आता 386 वर गेली आहे. काल दिवसभरात गोवरचे 15 रुग्ण आढळले तर 75 संशयित रुग्ण काल दिवसभरात आढळलेत. मुंबईत फोर्ट भागासह ग्रँड रोड, सायन, माहीम, दादर, धारावी, वांद्रे, कांदिवली, कुर्ला, गोवंडी, चेंबूर, भांडुप, घाटकोपर या भागात रुग्णसंख्या कमालीची वाढतीये. फैलाव रोखण्यासाठी पालिकेकडून घरोघरी भेट देऊन जनजागृती, तपासणी, औषधांचं वाटप केलं जात आहे. राज्यातल्या 44% महिलांना मानसिक समस्यांनी ग्रासल्याचं आढळलंय. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानातून ही टक्केवारी समोर आली आहे. अभियानात 1.5 कोटीहून अधिक महिलांच्या आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. त्यातील 69 लाख महिलांना मानसिक समस्यांनी ग्रासलंय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक नसेल असं रेल्वे प्रशासनानं जाहीर केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचा तीनही मार्गांवरचा मेगा ब्लॉक रद्द केलाय. भारतातील हॉटेल व्यवसायाशी कनेक्टेड असणाऱ्या ओयो कंपनीनं कर्मचारी कपातीबाबतची मोठी घोषणा केली. उत्पादन आणि अभियांत्रिकी या दोन्ही विभागामधील जवळपास 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचं पाऊल कंपनीनं उचललंय. ओयो ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी दुसरी स्वदेशी कंपनी आहे. देशातील बेरोजगारीच्या दरात सातत्यानं वाढ होते. नोव्हेंबरमध्ये हा दर 8% गेलाय. हा गेल्या 3 महिन्यातील उच्चांकी दर ठरला. ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.77% होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनं ही आकडेवारी जाहीर केली आहे. आता व्हॉट्सअपचे नवीन कॅलेंडर फीचर येत आहे. या फीचरनुसार तुम्ही तुमचे जुने अगदी वर्षभरापूर्वीचे मेसेजेस सहज तारखेच्या माध्यमातून शोधू शकता. त्यामुळे युजर्सना आता पूर्ण चॅट सर्च करण्याची गरज नाही. सध्या नव्या फीचरची टेस्टिंग सुरू आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे